Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter Number 7, Greenhouse Technology. In previous lecture, explain the preparation of bed and soil sterilization. This point completed in lecture number 8. Then lecture number 9, explain the propagation methods of gerbera. Gerbera is commercially propagated by sucker. Side shoot suckers with some amount of hill are utilized for multiplication. Generally, gerbera is commercially propagated by sucker in greenhouse cultivation. ग्रीनहाउस कल्टिवेशन करत असताना जरबेराचं प्रजनन हे सकरद्वारे केलं जातं. जसं बनानाचं सकर वापरतो आपण, सकर इज अ डॉटर प्लांट ऑफ मदर प्लांट. मदर प्लांटपासनं बाजूला निघालेलं डॉटर प्लांट त्याला आपण सकर म्हणतो. तर ते सकर आपण जरबेरा लागवडीसाठी आपण ग्रीनहाऊसमध्ये वापर करतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. जरबेरा इज प्रपोगेट बाय डॅडॅश, कशापासनं? सकरपासनं. देन मायक्रो प्रपोगेशन ऑल्सो प्रपोगेटेड बाय जरबेरा. द प्लांट पार्ट्स यूज्ड ॲज अ एक्सप्लांट फॉर मायक्रो प्रपोगेशन आर शूट टिप्स, लीप, मिडरीब, कॅपिट्युलम, फ्लावर हेड्स, इन्फ्लोरन्सस अँड बर्ड्स. तर मायक्रो प्रपोगेशनसुद्धा केलं जातं जरबेराचं. त्यासाठी एक्सप्लांट म्हणून आपण टिश्यू कल्चर बघितलेलं आहे, त्यामध्ये एक्सप्लांट हा वर्ड आलेला आहे. तर या एक्सप्लांट म्हणून आपण त्याचा शूट टिप्स वापरतो, लीप मिडरीप वापरतो, कॅपिच्युलम वापरतात, फ्लावर हेड वापरतात, इन्फ्लोरन्सस वापरतात आणि बर्डसुद्धा वापरतात हे प्रपोगेशन. देन व्हेरायटीज ऑफ जरबेरा. इम्पॉर्टंट व्हेरायटीज ऑफ जरबेरा आर प्री इंटेन्ज, नेक्स्ट स्टांजा, विंटर क्वीन, काचरेला, जाफा, संग्रिया, डायना, थालसा, सोनसरा, पेग एनिनिया, एनिकी, नेतल, रोसेटा, ग्लोरिया, गिना, इंग्राइड, प्रिसिला, अलेक्सियस, इंटेंसी, सनवे, झिंगारो, ब्लांसी, रोसेलिन, डुनी अँड मॉनिक्यू. सेवरल न्यू व्हेरायटीज अपियर एव्हरी इयर. सो मेनी व्हेरायटीज डेव्हलप इन एव्हरी इयर. तर काही चार व्हेरायट्या लक्षात ठेवा बाळांनो, जे तुम्हाला लक्षात राहील ते लक्षात ठेवा. जसं की ग्लोरिया, गिनिया आहे ना, नंतर विंटर क्वीन आहे हे लक्षात राहील, नंतर डायना है ना, हे चार व्हेरायटी लक्षात ठेवायचं. तर हे व्हेरायटीज आहेत. तर भरपूर व्हेरायटी आहेत जरबेरामध्ये. तर जरबेऱ्याचं प्रजनन जे आहे ते कशाद्वारे केलं जातं? सकरद्वारे. काय सकर? हे मदर प्लांटच्या बाजूला निघणारं सकर, हे सकर वापरलं जातं. कटिंगसुद्धा केली जाते, परंतु या ग्रीनहाऊसमध्ये सकर वापरलं जातं बाळांना. काय वापरलं जातं? प्रपोगेशन सकर. तर हे सकर आहे, मदर प्लांटच्या बाजूला येणारा सकर, दिस अ सकर. तर एक लहान प्लांट त्याला सकर म्हणतात. हे मदर प्लांट, मदर प्लांटच्या बाजूला येणारा आहे सकर. तर सकर वापरतात. त्याच्या मदर प्लांटच्या बाजूला भरपूर दुसरे प्लांट येतात त्याचेच, त्याला मदर प्लांट म्हणजे सकर म्हणतात. आणि हे मायक्रो प्रपोगेशन हे लॅबमध्ये तयार होतं. मायक्रो प्रपोगेशन टिश्यू कल्चर है ना, तरी टिश्यू कल्चर द्वारे ही आपल्याला जरबेराचं प्रजनन केलं जातं, प्रपोगेशन केलं जातं, एवढं आपल्याला माहीत असायला पाहिजे. नेक्स्ट प्लांटिंग. ओनली टिश्यू कल्चर्ड प्लांट्स और सीडलिंग्स आर यूज्ड फॉर जरबेरा कल्टिवेशन अंडर प्रोटेक्टेड कंडिशन. तर टिश्यू कल्चर म्हणजे मायक्रो प्रपोगेशनद्वारे जरबेराचं प्रजनन केलं जातं आणि सकरच्या सहाय्यानं प्रजनन केलं जातं.
तर कंट्रोल कंडिशनमध्ये हे जरबेराचं प्रजनन केलं जातं. ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग द टिश्यू कल्चर प्लांट शूड हॅव ॲट लिस्ट फोर टू फाईव्ह लिव्ह्स. तर टिश्यू कल्चरचं प्लांट वापरायचं असेल तर त्याला 4 ते 5 पानं आलेलं रोपटं लागवडीसाठी वापरतात. जर्बेराज आर प्लांटेड ऑन रेज्ड बेड इन टू रो. ऑन रेज्ड बेड, रेज्ड बेडची साईज आपण 60-70-80 सेंटीमीटर ठेवलं जातं, त्यावर 2 रो लावायचे. तर 60 असेल तर 30-30 येणार की नाही. 2 रो लावायचे. किती रो लावायचे? 2 रो. तर 2 रो न आपल्याला त्या रेज बेडवर 2 रो, ते ड्रीपही तुम्हाला दाखवलं होतं फोटोमध्ये, 2 ड्रीपच्या लाईन आहे, 2 लाईनमध्ये लागवड केलेलं ते मागे दाखवलं. आणखीन पण बघूया. जर्बेरार प्लांटेड ऑन रेज बेड इन 2 रोज. झिगझॅग प्लांटेशन सिस्टीम इज मोस्टली प्रेफर्ड. ससा झिगझॅग काय होणार? जागा जास्त मिळणार त्याला, आणि समोरासमोर असेल जागा कमी, कॉम्पॅक्ट होणार. मग झिगझॅग लावायचं. या रोमध्ये इथं आहे तर दुसऱ्या थोडं पुढं, आणखीन पहिल्या पुढं, असं झिगझॅग लावायचं. तर कॉम्पॅक्ट होणं, एकमेकाला असं कॉम्पॅक्ट येणार नाही. झिगझॅग पद्धतीनं प्लांटिंग करायला पाहिजे. व्हाईल प्लांटिंग 65% पोर्शन ऑफ रूट बॉल शुड बी केप्ट बिलो ग्राउंड अँड रेस्ट ऑफ द पोर्शन 35% शुड बी केप्ट अबव द ग्राउंड फॉर बेटर एअर सर्क्युलेशन इन द रूट झोन. प्रत्येक याच्यामध्ये त्याला एअरेटेड कंडिशन पाहिजे जरबेराला. मग लागवड करतेवेळेसुद्धा त्याचं जे पोर्शन आहे रूटचं, बॉलचं, ते 65% जमिनीमध्ये गाडायचं आणि 35% वर ठेवायचं एअरेशनसाठी. बघा, पूर्ण मुळं गाडायचे नाही. 65% पोर्शन अंडर द ग्राउंड, 35% पोर्शन अबव द ग्राउंड, या पद्धतीने लागवड करायला पाहिजे. का? बेटर एअर सर्क्युलेशनसाठी. प्लांटिंग इज डन आयदर इन इव्हनिंग ऑर मॉर्निंग वेन टेम्परेचर इज लो आउटसाईड. जेव्हा तापमान कमी असेल त्यावेळेस लागवड करायला पाहिजे, ते सकाळी असो की संध्याकाळी. जसं संध्याकाळी लावलं तर काय होणार? रात्रीचं पूर्ण तापमान कमी असतं, म्हणजे रोपटे लावलेले ते जगू शकतात चांगलं. आयडियल प्लांटिंग डेन्सिटी अँड स्पेसिंग 8 to 10 प्लांट्स पर स्क्वेअर मीटर और 30x30 सेंटीमीटर स्पेसिंग और 40x25 सेंटीमीटर. आता लागवडीचं जे अंतर आहे ते 60x60, दोन झाडामधलं 30x30 सेंटीमीटर अंतर ठेवायला पाहिजे. 2 ओळीमध्ये 30 सेंटीमीटर, 2 झाडामध्ये 30 सेंटीमीटर, अशा पद्धतीनं झिगझॅगनं लावायला पाहिजे. समोरासमोर ठेवायचं, स्क्वेअर मेथडनं लावायचं, झिगझॅगनं लावायचं. किंवा 2 ओळीमध्ये ठेवा आणि 2 झाडामध्ये 25 ठेवा. तर ससं आपण 60 या 70 सेंटीमीटर रुंदीचं बेड तयार केलं असेल तर त्यावर व्यवस्थित 30-30 सेंटीमीटर अंतराने 2 ओळी व्यवस्थित बसतात. ओके, 2 ओळी लावायला पाहिजे. आणि 1 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळामध्ये 1 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळामध्ये 8 ते 10 झाडं बसतात. किती? 8 ते 10 झाडं बसायला पाहिजे 1 मीटर स्क्वेअरमध्ये, 1 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळामध्ये. तर या पद्धतीनं हे लागवड करायला पाहिजे. हे आणि हे स्क्वेअर दिसत आहे पण झिगझॅग असायला पाहिजे. इथं लावलं तर हे दुसऱ्या रोमध्ये इथं असायला पाहिजे, तर पहिल्या रोमध्ये इथं असायला पाहिजे, असं झिगझॅग असतं. हे समोरासमोर चुकीचं आहे. झिगझॅगने लावलं तर काय होणार? जागा जास्त मिळणार. इथं समोर झाड राहणार नाही ना, ते पूर्ण याला जागा या झाडाला मिळणार, याच्या समोर जागा या झाडाला मिळणार. तर झिगझॅगने लावायला पाहिजे. तर या 2 ओळीमध्ये अंतर तेच राहणार आहे झिगझॅग नाही लावलं तर, है ना. आणि 2 ओळीमध्ये अंतर तेच राहणार आहे, 2 झाडामध्ये अंतर तेच राहणार आहे. तर झिगझॅगनं लावायला पाहिजे, स्क्वेअर पद्धतीनं लावायला नको. तर या पद्धतीनं लागवड केली जाते. हे 2 रो पद्धत लागवड सुरू आहे, है ना. हे 2 रो आहे की नाही? 2 रो आहे की नाही? तर या 2 रोमध्ये 60 सेंटीमीटर 2 झाडामधलं हे झिगझॅग आहे. बघा, याच्यासमोर झाड आहे का? नाही. याच्यासमोर झाड आहे का? नाही. याच्यासमोर आहे का? नाही. हे आहे झिगझॅग. समजलं बाळांनो? हे झिगझॅग पद्धत आहे. समोरासमोर झाड नाही, अंतर तेच राहणार आहे 30 सेंटीमीटर. या 2 झाडामध्ये 30 सेंटीमीटर, 2 ओळीमध्ये 30 सेंटीमीटर झिगझॅग. समोरासमोर झाड येणार नाही असं राहणार. तर हे व्यवस्थित वाढ होणार झाडांची. तर या पद्धतीनं प्लांटिंग जरबेराचं करायला पाहिजे.
देन फर्टिलायझर ॲप्लिकेशन, वेल रॉटेड एफ आय एम ॲट द रेट ऑफ 10 to 15 के जी पर 100 स्क्वेअर मीटर इज मिक्स्ड विथ सॉइल बिफोर स्टरलायझेशन. बिफोर स्टरलायझेशन करण्या अगोदर काय करायला पाहिजे, शेणखत टाकायला, कारण की नंतर टाकलं तर शेणखतामध्ये मायक्रोजम असणार ना, तर त्यासाठी शेणखत टाकून नंतर स्टरलायझेशन करायला पाहिजे जमीन. आफ्टर फ्लावरिंग 15:8:35 हे ग्रेड आहे खताचं, 15:8:35 वेगळं मार्केटमध्ये ग्रेड खत आहे. या ग्रेडचं खत वापरलं, आता याचं ग्रेड काय, 15% काय नायट्रोजन आहे, 8% काय फॉस्फरस आहे आणि 35% पोटॅश, तर पोटॅशचं प्रमाण जास्त आहे. तर हे जर खत वापरलो आपण 15:8:35 या ग्रेडचं, तर ॲट द रेट ऑफ 1.5 ग्रॅम पर लिटर वॉटर पर डे, तर फ्लावरिंग स्टेजमध्ये दर दिवशी 1.5 ग्रॅम हा खत 1 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून फवारणी करायला पाहिजे. लक्षात, मायक्रोन्यूट्रियन शुड बी गिवन विकली लाईक बोरॉन, झिंक ॲज पर द डिफिशियन्सी सिम्टम. त्या जरबेरावर डिफिशियन्सी सिम्टम दिसत असेल बोरॉनची, झिंकची, तर मायक्रोन्यूट्रियन झिंक सल्फेट आणि बोरॅक्स हे खतं वापरायला पाहिजे फवारणीच्या रूपात. बोरॉन डिफिशियन्सी कॉजेस बेस ऑफ यंग ल्यूज टर्न ब्लॅक, यंग ल्यूज ब्लॅक होतं, तर तेव्हा समजून जाईल बोरॉनची डिफिशियन्सी आहे, बोरॉनची कमतरता आहे, तेव्हा बोरॅक्स हे खत मायक्रोन्यूट्रियंट अप्लाय करायला पाहिजे. झिंक डिफिशियन्सी सिम्टम्स कॅन बी आयडेंटिफाईड विथ द सी शेप्ड लिप स्ट्रक्चर कॉज्ड बाय क्लोरोसिस. तर झिंक डिफिशियन्सी सिम्टम जर आपल्याला दिसत असेल तर त्याचे सिम्टम काय, सी शेप्ड ल्यूस असं अंकुंचन पावतं, असं सी शेप होतं पान, तर झिंक डिफिशियन्सी आणि क्लोरोसिस होतं. तेव्हा झिंकची डिफिशियन्सी सिम्टम आहे, कमतरता आहे झिंकची, झिंक सल्फेट हे मायक्रोन्यूट्रियन फवारायचं आठवड्याला एकदा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण व्यवस्थित जरबेराचं कल्टिवेशन इथं बघितलेलं आहे, तर फारच मज्जा येत आहे. तर व्यवस्थित आपल्या सिलेबसमध्ये टेक्निकल असं बोर होणार नाही असा सिलेबस तयार केलेला आहे, व्यावसायिक दृष्टीनं केलेला आहे, शिकणंही होतं आणि बोर्डाचे मार्कही भरपूर घ्यायचे आणि आपण व्यवसाय करू शकतो किंवा इतरांना सांगू शकतो अशा पद्धतीनं करायला पाहिजे. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, 11वीचंही आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, एक चॅप्टर संपलेला आहे रॉक अँड सॉइल. तर आपले जे मित्र आहेत, आपले जे काही ज्युनियर आहेत, त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. जर 11वी बेस पक्का झालं तर त्यांना 12वी आणखीन सोपं जाणार आहे. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार, जे काही मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार, अपलोड करणार, ते तुम्हाला मिळत राहणार. तर यूट्यूब चॅनलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्स. जय जवान, जय किसान.